मंडळी नमस्कार, मी संतोष खामगावकर. माय महानगर लाईव्हवर तुमचं स्वागत आहे. निमित्त आहे अथांग ही वेबसिरीज येत्या 25 नोव्हेंबरला रिलीज होत आहे ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती, आणि त्याच्यातलीच एक नायिका केतकी आपल्यासोबत आहे. केतकी, कशी आहेस? केतकी, या वेबसिरीजमधल्या तुझ्या भूमिकेबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं. खरं तर भूमिकेबद्दल मी जास्त नाही सांगू शकत, कारण ते गुड कॅरेक्टर आहे. आणि जसं तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलं की ती जेवढी पाण्यातनं वर येते तेवढंच आत्ता आम्ही तिच्याविषयी डिक्लेअर करू शकतो. पण खूपच चॅलेंजिंग कॅरेक्टर होतं करताना पण, आणि ते लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर आहे आणि इमॉर्टल आहे. म्हणजे बाकी सगळ्या कॅरेक्टर्सला सुरुवात आणि अंत असतो, पण या कॅरेक्टरला जो प्रवास आहे तो अथांग आहे, तो संपत नाही. असं आहे, ही पिरियोडिक आहे, त्यामुळे पिरियोडिक करत असताना नक्की कुठली कुठली आव्हानं समोर असतात? भाषा, आपण काय पेहराव करतोय, ते हावभाव. कारण आजकाल आम्ही खूपच पटकन शिवी गाळ करतो, म्हणजे अरे मूर्ख काय झालं वगैरे असं. पण त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीला कसं रिॲक्ट करताना, तेव्हाच्या बायका तेवढ्या सहजतेने ओपनली रिॲक्ट करायच्या का, आणि त्यांच्यावर एक थॉट प्रोसेस पण असेल ना तेव्हा त्या बायकांची जगताना ते आयुष्य, तर ते सगळं लक्षात ठेवून आपल्याला स्वतःला विसरून त्या काळचं सगळी ती रूढी परंपरा, त्यांचं राहणीमान, ते काय खात असतील, ते कसे चालत असतील, तर या सगळ्या गोष्टींचं मायन्यूट डिटेलिंग्स बघणं खूप म्हणजे ॲज अन ॲक्टर मला आवडतं, तर ते मी बघितलं. पण हा जो सगळा अभ्यास आहे या कॅरेक्टरबद्दलचा किंवा भूमिकेबद्दलचा, हा सहज आणि सोप्पा करण्यासाठी तुम्हाला तुला जास्त कुणाची मदत झाली? खरं तर ना या कॅरेक्टरचं असं आहे की ती 95% ते कॅरेक्टर ओलं आहे. म्हणजे मी पूर्ण सिरीजमध्ये ओलीच आहे, कारण तिच्या मागे एक स्टोरी आहे जी तुम्हाला सगळ्यात शेवटच्या एपिसोडला कळेल. तर ते आणि ते सगळे त्या काळचे कपडे घालून, प्लस माझे केस पण खूप मोठे आहेत त्याच्यामध्ये, कारण आधीच्या बायकांचे असे मोठे मोठे अंबाडे असायचे किंवा छान केस असायचे, तर तसे आहेत. तर ते सगळं पूर्ण ओलं असताना आणि रात्रीच्या वेळेसच माझे शॉर्ट्स असायचे, तर आणि थंडी होती साताऱ्यामध्ये, म्हणजे साताऱ्याच्या जवळपास आम्ही शूट करत होतो, तर ते खूप चॅलेंजिंग होतं. आणि प्लस हे कोविडच्या केसेस चालू आहेत, हे चालू आहेत, ते चालू आहेत, त्यामुळे सर्दी खोकला झाला की लगेच टेन्शन यायचं की काय काही व्हायला नको, कारण एकाला झालं की मग पूर्ण टीमला. पण ही जी टीम आहे थांगची, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या बायका पण आहेत, म्हणजे मेकअप, हेअर ड्रेसर किंवा कॉस्ट्युम, तर सगळ्यांची अशी ना म्हणजे बायकांची आमची गँग झालेली. सो त्यांना पण कळत होतं की अरे ती एवढं सगळं करून ओली आहे, तर ते गरम पाणी टाकायचं माझ्या अंगावर, आणि किंवा मग असं थोडा वेळ असेल शॉर्टला तर तिथे बसून राहायचे मी, तर ब्लँकेट आणून द्यायचे. सो प्रत्येक जण असं नीट काळजी घेत होतं, त्यामुळे असं पर्टिक्युलरली एकाचं नाहीच नाव सांगू शकत, कारण सगळ्यांना माहिती होतं की कुणाला काय त्रास होतो आहे शूट करताना, किंवा कॅरेक्टर वाईज कसं कसं डिमांड्स आहेत. सो सगळेजण म्हणजे सगळे एक्सपिरियन्स आहेत, वर्सटाईल आहेत, तर त्यांना माहिती आहे की कसं एकमेकांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. आणखीन काय काय प्रोजेक्ट करणार आहेस, आम्हाला कुठे कुठे दिसणार आहे? आता मी उद्यापासून ॲक्च्युली पुणे हायवे नावाची हिंदी फिल्म करते आहे. बक्स भार्गवा आणि राहुल डिकुना ते डिरेक्ट करतायत, जिम सार, अमित सार हे दोघंजण को ॲक्टर्स आहेत. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर दॅट प्रोजेक्ट. आणि अजून 2 हिंदी वेबसिरीज केल्या आहेत, पण आत्ता मी त्याच्याविषयी काही सांगू शकत नाही. त्याचं शूट झालेलं आहे पण क्लॉजेस आहेत, तो आत्ता मी काही सांगू शकत नाही. सो तू सांगितलेल्या या सगळ्या प्रोजेक्ट्सना आणि मुख्य म्हणजे अथांगला खास करून आमच्या माय महानगर लाईव्हवर खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच. नक्की बघा तुम्ही आणि सांगा.